सामना करेल तो सचिन, आणि अतिशय चांगला चेंडू होता आणि निर्धाव चेंडू। माझे कमेंट्री पार्टनर जरा स्टेज वर यायचे, आपण आपला टाइमपास झाला असेल तर प्लीज स्टेज वर या, आपले खूप सारे प्रश्न बाकी आहेत। एमएनआर वाल्यांना लोकल आता 2 मिनिटं मला टाइम बघायचा आहे। आणि अतिशय देखना झेल, पहिला गडी गारत, पहिला आदरा। कशी दांडी सुडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडी सुडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडी सुडवली। थँक यू डीजे। प्रतीक दादा शेट्टी, कॅच कोणी घेतली जरा सांगायचं आपण। जोरात जोरात बोलायचंय, जेल कोणी घेतला? मोरे फर्स्ट एड बॉक्स आजी आहेत, नवीन बॅट्समन घरी जाता, डायरेक्ट घरी थांबू नको, थांबूच नको। दोन्ही संघांना विनंती, आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे। अतिशय चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतोय आणि दोनच धावा मिळतील। बॅट्समन नेम बोलायचंय। मित्रांनो, आपला 12 खेळाडू इकडे पाठवायचा आहे, बॅट्समन नेम बोला। प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्राइकिंग एंडवर तर अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि चौकार। निर्णय प्रतीक दादा शेट्टी, डोंबिवली क्रिकेटचे इंटरनॅशनल प्लेयर। अतिशय चांगला चेंडू, बुंध्यात ज्या चेंडूला बोलतात तो हा चेंडू। गुड बॉलिंग। एमएनआर संघाने जरा पटापट बिर्याणी खायची आहे, आपली ट्रेन जायची। आय थिंक तुम्हाला ट्रेनच नाहीये। आणि रनआउटची संधी, परंतु संधी गमावली आहे। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु थ्रो चांगला कलेक्ट करता नाही आलाय। आणि मला वाटतं पहिला षटक या ठिकाणी समाप्त होतंय। पहिल्या षटकच्या सांगतेनंतर 9 धावा धावफळकावर 1 विकेट। आमचे साथी समालोचक कुठेतरी गायब झालेले आहेत, कृपया त्यांनी स्टेजवर यायचंय। पीएम साहेब, प्राइम मिनिस्टर साहेब, माझे साथी समालोचक आहात आपण, स्टेजकडे यायचंय। मी विसरलो नाहीये, ऍक्च्युअली मी थोडा बिझी होतो। आपली खुर्ची सुद्धा घेऊन यायचे, ते तुम्ही घेऊन कुठे गेलेत? ऍक्च्युअली खुर्ची, मी एक साधा माणूस आहे, जमिनीवरचा माणूस, जमिनीवरच बसेल। नका दादा, तुम्ही इकडे बसा, खुर्चीची आवश्यकता नाही आपल्याला। अतिशय देखना फटका, गॅप शॉट सिलेक्शन आणि खणखणीत चौकार।
अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू। तर या ठिकाणी प्रवीणला पाहतोय आणि या ठिकाणी विकेट एसबीआय संघासाठी सर्वात मोठा अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडी सोडवली। बघा दांडी सोडवली या फेमस। मित्रांनो बॅट्समन नेम सांगायचंय, नवीन बॅट्समन जातोय त्यांनी, नाही तो फर्स्ट इयरचा आहे त्याला एवढा अनुभव नाहीये। नितेश ठोंबरे धन्यवाद। एसबीआय संघाबद्दल मी सांगू इच्छितो, एसबीआय संघामध्ये दोन असे खेळाडू आहेत जे म्हणजे त्यांच्या टीमची एक म्हणतात ना पिलर्स, एकाचं नाव आहे तन्मय साळवी आणि एकाचं नाव आहे स्वप्नील झुरळे। समीरला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू। एनएमआर संघाने आता काहीच बोलायचं नाहीये। आपली ट्रेन तर गेलेली आहे, पंचांचा निर्णय असा येते, नक्कीच आम्ही वाट बघू। आणि असं आणि निर्धाव चेंडू, चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, बॅट्समनला काय कलेक्ट करता आला नाहीये। ज्यांनी कोणाची बिर्याणी खायची राहिली असेल ते बिर्याणी सेंटरला भेट द्यायची। अतिशय चांगला खेळून काढलेला चेंडू, प्रथमेश पवार आहेत तिथे, तितकंच चांगलं त्यांचं क्षेत्ररक्षण। या ग्राउंडचे मालक समजलं तरी चालेल, बिकॉज दिवस रात्र ते याच ग्राउंडवर असतात। भले तुला मी गाडीवर घरी सोडतो पण मला 50 बॉल टाक अशी त्यांची मागणी असते। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 दोन विकेटच्या सांगतेनंतर। मित्रा बॉलर नेम सांगायचंय, सर बॉलर सांगायचं, बॉलर नेम आपल्या 12व्या खेळाडूला पण बॉलरचं नाव आठवत नाहीये। माळी, कोणीतरी माळी आहे, ठीक आहे। अतिशय चांगला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, बॅट्समनला मारता आलेला नाहीये पण तितकाच वेगवान चेंडू होता। आणि पंचांचा निर्णय येतो तो वाईड, स्वैर मारा एक अतिरिक्त धाव। अतिशय देखणा चेंडू, अपील, परंतु पंचांचा निर्णय येतोय निर्धाव चेंडू। अतिशय चांगला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलाय, एकच धाव मिळेल। तर सुनील बडे कुठे असतील, त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय। सुनील बडे भाव बिर्याणी थोडी कमी खायचंय तुम्ही, तुम्हाला आता समालोचन करायचंय। तुमच्यासाठी ट्रेन डिले करून टाकली आहे, तुझी बॅग इथेच आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी मिस टायमिंग होतोय, चेंडू समजला नाहीये तो फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू।
चौथा चेंडू घेऊन येतोय माळी. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, गुड बॉलिंग. दोन ओव्हर चार चेंडू आणि 16 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, परंतु मित्रा जिथे रन नाही तिथेच मारलास. फक्त 2 धावा. भाऊ थोडी उंची दे बॉलला, बॉल तिथे रोडच्या पार कर, तुला 7 धावा देतो मी. अतिशय चांगली फिल्डिंग आणि ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा. 2 विकेटचा सांगते नंतर. अठरा चेंडू, 18 धावा, 2 विकेट. SBI संघाला कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज वाटते मला. आपल्या KPL लीग मध्ये जे काही बॉलर जे लाभलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे बॉलर्स आहेत. बिकॉज सामन्यांना कलाटली देण्याचं काम ते हे बॉलर करतायत. चला मित्रांनो, टीम मीटिंग नकोय. प्रवीण शिर्के माईकशी संपर्क साधायचा आहे. कुठे आहेत आपण? चला पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. प्रथमेश पवार बॉलर नेम, जो ज्याचा रनअप षटकारावरूनच असतो तो का घेतो काही कळत नाही मला, पण आता जाईल तो धावत धावत षटकारापर्यंत. अतिशय लांबचा रनअप. आमच्या मेकॅनिकल टीमची शान. अतिशय वेगवान चेंडू होता, तितक्याच वेगाने फटका खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव मिळेल. आमच्या मेकॅनिकल टीमच्या लास्ट इयरचे स्टार खेळाडू ऋषी दराडे कुठे दिसत नाहीयेत मला. हा दिसले दिसले, ती आपली पोझिशन सांभाळत आहेत. ते अतिशय ऍक्टिव्ह खेळाडू. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. ऋषी दराडेंबद्दल सांगायचं झालं तर वन साइड सगळ्या डिपार्टमेंटला नडणारे, क्रिकेटच्या ग्राउंडवर त्यांचा दरारा असणारे असे हे खेळाडू. आणि उंची जास्त परंतु लांबी कमी आणि झेल सुटलाय. कॉलिंग नसल्या कारणाने या ठिकाणी झेल सुटलाय आणि स्टंपिंग सुद्धा होती, परंतु बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये विकेट कीपरला. NMR आरामात बिर्याणी खायचंय आपण, चालायची गरज नाहीये, बसून खा. बडे भावा आपलं संपलं तर आपण इकडे यायचंय. अतिशय चांगला चेंडू, पंचांचा निर्णय येतोय. स्वैर मारा, एक अतिरिक्त धाव.
अतिशय चांगला चेंडू, निर्धाव असा हा चेंडू प्रथमेश पवार यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाला. अतिशय वेगवान चेंडू टाकतात ते. तितकाच मोठा रनअप. अतिशय सुंदर चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. निर्धाव चेंडू. प्रथमेश पवार यांना एक वैयक्तिक प्रश्न होता, परंतु तो त्यांच्या ओव्हर संपल्यानंतर. अतिशय चांगला चेंडू, तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे, परंतु एकच धाव. तर चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फळकावर 24 धावा 2 विकेटच्या सांगतेनंतर. तर प्रथमेश पवार, आपल्याला जो प्रश्न होता तो मी आता तुमच्या समोर मांडतो. प्रथमेश, तो जो गॉगल तुम्ही लावलाय तो काढल्यानंतर आपल्याला बॉल दिसतो का? हा आमचा साधा सोपा प्रश्न आहे. नाही दिसत. ओके, त्यांचा निर्णय आलाय, नाही दिसत आहे. तर मैदानात दोन अतिरिक्त खेळाडू आलेत मित्रांनो, आणि ते झोपलेत सुद्धा, योगासन करतायत ते. सो त्यांना जरा इथून बाजूला करायचंय. मित्रा, बॉलर नेम वैभव भोईर, नवीन फलंदाज. आपले कॉमेंटेटर सुनील बडे आलेले आहेत आपल्याकडे. अतिशय चांगली फिल्डिंग, एकच धाव. मित्रांनो, त्या अतिरिक्त खेळाडूंना बाजूला करायचंय. चुकून कोणाचा त्याच्यावर पाय पडला तर त्यांचा जीव जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कुठेतरी, मिस टायमिंग होतोय. निर्धाव चेंडू. अतिशय चांगला फटका, झेलची शक्यता होती परंतु झेल तुटलाय आणि चौकार. अतिशय देखणा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, कणकणीत षटकार. स्कोर झालाय 35 रन्स, चार ओव्हर चार चेंडू 35 रन्स. प्रतीक पाटील याच्या बॅट मधून आलेले मोठे फटके. ते सुंदर फलंदाजी करतोय हा खेळाडू.
पुन्हा एकदा सेम पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय दोन रनांची आणि या ठिकाणी दोन रन पूर्ण। चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांमध्ये। गोलंदाजाकडे बघून असं वाटतंय की तो बॉलकडे भरपूर वेळ बघत राहतो, नक्की काय बॉल मध्ये बघतो ते मला काही समजत नाहीये, तो ठीक आहे। अतिशय चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चौकार, बॉल द्यायचा आहे, बॉल पाण्यात गेलेला आहे। फलंदाजामुळेच गोलंदाजामुळेच आमच्यासारख्या संघांचे स्कोर बनतात। बॉलर नेम प्रतीक दादा शेट्टी, डोंबिवली क्रिकेटचे इंटरनॅशनल प्लेयर। अतिशय एक्सपीरियन्स खेळाडू डोंबिवलीचे। हलकासा रन अप, चेंडू फिरलाय, चांगलं कलेक्शन, एकच धाव, गुड बॉलिंग। आमचे साथी समालोचक पीएम साहेब कुठेतरी गायब झालेले आहेत, मला बोललेत ते मी येतोय। अतिशय देखणा फटका ऑफ साइड च्या दिशेने आणि खणखणीत षटकार। पाहून असं वाटतंय की ते चेंडू फक्त बाहेरच घालवतायत आणि आम्हाला इकडून नवीन चेंडू द्यावा लागतोय, तर त्यांना विनंती आहे की चेंडू एवढे लांब लांब घालवायचे नाहीयेत। आता बॉल आणायला जायला लागेल नाही तर आम्हाला लाईनमन जरा जागे व्हायचंय। आपण जे जुन्या बॉलने इथे प्रॅक्टिस करतायत त्यांनी बॉल आम्हाला परत द्यायची आहेत, आपली प्रॅक्टिस बस झाली। आता अतिशय चांगला आणि देखणा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चार धावा। अजून किती चेंडू द्यायचे?
सामना स्पीड अप करायचा मित्रांनो. व्हाट अ शॉट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार खणखणीत षटकार. रन लॉस ऑफ टू विकेट्स आणि प्रतीक पाटील याच्या स्वतःच्या धावा होत्या त्या 16 चेंडूत 42 धावा. मित्र 8 धावांची गरज आहे तुला 50 साठी. तुझ्याकडे बघून असं वाटतंय तू घरूनच सेट होऊन आलायस. व्हाट अ बॅटिंग मित्रा. आणि आता इथे बॉल संपलेले आहेत मित्रा, बॉल संपलेले आहेत. प्रॅक्टिस करणाऱ्यांनी सर्व बॉल इकडे द्या. प्रॅक्टिस करणारे सगळे बॉल इकडे आणा. प्रतीक अतिशय चांगला चेंडू होता. पंचांचा निर्णय येतोय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल प्रतीक शेट्टी यांचा. अतिशय चांगला शॉटचं सिलेक्शन आणि चेंडू भलतीकडेच फेकलाय आणि बाईच्या स्वरूपात इथे खूप साऱ्या धावा मिळत आहेत. चार धावा धावून काढल्या. खरंच कौतुक आहे. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. चार रन धावून काढलेले आहेत. तो स्वतः 42 धावांवर खेळतोय तरी तो इतका धावू शकतो म्हणजे तो किती फिट आहे. तर पाहतोय 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 62 धावा 2 विकेटच्या समाप्तीनंतर आणि प्रतीक पाटील यांचा वैयक्तिक स्कोर आहे 18 चेंडू 46 धावा. गुड बॅटिंग मित्रा. 5-4-3-6 आणि प्रतीक दादा शेट्टी यांना हार्दिक अभिनंदन. कौतुक करावे तितके थोडे. प्रतीक वर्सेस प्रतीक असं झालं हे. सत्तावीस चेंडू 49 धावांची पार्टनरशिप केली या दोघांनी. मित्रांनो अतिशय चांगला खेळ दाखवला तुम्ही. SBI संघ खूप आनंदित दिसतोय. त्यांचा जल्लोष आकाशात मावेना गगनात मावेना. पृथ्वी जर आताच आलेल्या सूत्रांनुसार असं कळतंय की आमचे PM दादा साहेब आमचे साथी समालोचक कुठेतरी बसलेले आहेत. त्यांनी इकडे यायचंय. PM दादा इकडे यायचंय. आपण माझ्या समालोचनाला तुम्ही साथ द्यायचे.
सर्व अंपायर्स ने याची नोंद घ्यावी, सर्व अंपायर्स ने याची नोंद घ्यावी। मैच नंतर बॉल रिटर्न करणे ही तुमची जबाबदारी आहे। भले वारे रॉयल्स चे कॅप्टन टॉस साठी यावे, किंग्स इलेवन आशाने, किंग्स इलेवन आशाने, किंग्स इलेवन आशाने। आताच तुम्ही खूप सारी बिर्याणी खाल्लेली आहे तर शतपावलीला जायचंय। पंच सामना त्वरित चालू करायचा आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। ऋषी दराडे फलंदाज पाहतोय आपण, ज्याला आम्ही वन साइड बोलायचो, पूर्ण टीमला एकटा सांभाळायचा तो। काटा कॉल दिलेला आहे किंग्स इलेवन आशाने आणि काटा आलेला आहे। किंग्स इलेवन आशाने टॉस जिंकलेला आहे। वुड लाइक टू बॅट फर्स्ट। किंग्स इलेवन आशाने वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट। सो मिस्टर तायडे, वाय यू इलेक्टेड टू बॅट फर्स्ट? ऍक्च्युली एम एन आर ही टीम ऑलरेडी बाहेर गेलेली आहे, तर आमचा प्रयत्न असेल की आमच्या सगळ्या प्लेयरला बॅटिंग ओव्हर करायची आहे, तर आम्ही बघू ही मॅच जरा चान्स घेतोय आणि वेगळं काहीतरी करायचं बघतोय। जर आम्ही पुढच्या सेमीफायनल किंवा नॉकआउट मॅचला जर टॉस हारलो आणि बॅटिंग आली तर त्या सिच्युएशनमध्ये आम्ही कसं खेळू, तर त्यासाठी आम्ही आता खेळून घेतोय। अतिशय उत्कृष्ट अशी रणनीती आहे, म्हणजे एक प्रकारे प्रयोग करून बघतायत, तर तुम्हाला प्रयोगाला हार्दिक शुभेच्छा। वारे रॉयल्स प्रवीण शिर्के, तुमची रणनीती काय असेल? जर मी टॉस जिंकलो असतो तरी मी फिल्डिंग घेतली असती, कारण का आताच एक गेम गोलंदाज पाहतोय संदेश याला, ज्यांनी खूप मारा करेल तो सेकंड इनिंगला। फर्स्ट इनिंगला त्यांनी समोरच्या टीमला अक्षरशः थांबवून ठेवलं होतं, तर मला असं वाटेल की त्यांची जी बॅटिंग लाईनअप आहे त्यांना आम्ही जर ते पहिले बॅटिंग करत असतील तर त्यांना प्रेशरमध्ये घेऊ शकतो आणि इझिली चेस करू शकतो। धन्यवाद प्रवीण, शुभेच्छा तुम्हाला। तर किंग्स इलेवन आशाने संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। तर पहिला चेंडू अतिशय चांगला खेळून काढलाय ऋषिकेश दराडे याने, तर दोन धावा मिळतील। सर्वेश आणि मोठा हादरा बसतोय सर्वेश पोलिओ संघाला ऋषिकेश दराडेच्या स्वरूपात। सर्वेश सांगायचंय, भानुदास याने कॅच घेतला, हा गुड कॅच। तर नवीन फलंदाज आपण पाहतोय पवन याला, लेफ्ट आर्म बॅट्समन, मारा करेल तो संकेत याला। अतिशय चांगला चेंडू, खूप मोठी अपील, पंचांचा निर्णय येतोय तो फलंदाज बाद।
तर हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट्समन नेम त्याला माहित नाहीये आणि अतिशय चांगला फटका. परंतु मित्र दोनच धावा मिळतील तुला. बॅट्समन नेम बोलायचंय. वल्लभ दादा. वल्लभ दादा बॅट्समन नेम. संकेत भोईर याने माईकशी संपर्क साधायचा आहे. सॉरी संकेत मोरे. बॅट्समन आपलं नाव सांगायचंय. अतिशय चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट. थँक्यू डीजे. थँक्यू. बॅट्समन आपलं नाव सांगून जायचंय जाता जाता. नाही जो आउट झाला त्या बॅट्समनला विचारतोय मी. तर नवीन नौका फलंदाज प्रथमेश पवार लोकल बॉय लाडिवली संघाचा ओपनिंगचा फलंदाज. दिवसभर क्रिकेटच खेळतो असं त्यांच्या गाववाल्यांचं म्हणणं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडूला. मला तरी वाटतं मागच्या मॅचचा पूर्ण राग तो काढणार आहे या मॅच मध्ये. बिकॉज त्याला मागच्या मॅच मध्ये फलंदाजी करायची संधी भेटली नव्हती. एक बॉल खेळून गेला होता तो. एकच धाव मिळेल. तर पाहूया प्रथमेश पवार स्ट्रायकिंग एंडवर. घातक फलंदाज. मितेश परबला मारा करेल प्रथमेश पवार आणि चांगला फटका आहे. पण मित्रा तिकडे दोनच धावा आहेत ऍज पर केजीसी प्रीमियर लीग रूल्स. हळू 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 दादा आरामात खेळायचंय. 28 चेंडूत 56 धावांची आवश्यकता आहे ती डीसी या संघाला. प्रथमेश पवार यांनी नोंद घ्यायची आहे त्याची. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव. अतिशय शांत डोक्याने खेळ खेळतोय. दोन्ही फलंदाजांचा सेट होण्याचा प्रयत्न चालू आहे. दोघेही सेट होऊन घेत आहेत. नंतर मोठी फटकेबाजी करतील असं मला वाटतंय. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. प्रथमेश पवारला माहिती आहे पण तिथे मित्र दोनच रन आहेत.
प्रथमेश पवार आपण थोडी फटक्यामध्ये पॉवर लावायची स्ट्रेट ड्राइव एकच धाव अतिशय मंद गतीने चालला हा सामना बॉल किती आले ओव्हरची समाप्ती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12 धावा तीन विकेटच्या सांगतेनंतर तर 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज असणार आहे ती दहिवली कॅपिटल संघाला डीसी मित्रा बॉलर नेम सांगायचंय प्रतीक याला आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय तिसरे षटक घेऊन येतोय तो प्रतीक मारा करेल तो प्रथमेश पवार अतिशय चांगला फटका चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार खणखणीत चौकार या वर्षीचं अतिशय नावाजलेलं गीत खूप काळानंतर आपल्याला ऐकायला मिळालं अतिशय चांगला फटका उंची ही जास्त आणि लांबी ही जास्त खणखणीत षटकार मी जे बोललो होतो तेच तो करून दाखवतोय मेकॅनिकाचा वाघ प्रथमेश पवार आता कुठे त्यांनी ग्राउंडचा ताबा घेतलाय तर दोन मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं एकच धाव घेतोय स्ट्राइक रोटेट करतोय अतिशय चांगला चेंडू खेळून काढलाय दोन धावांची आणि इथे प्रथमेश पवार या मोठ्या वादळाचा अंत होतोय काही गरज नव्हती मित्रा याने स्वतःची विकेट टाकून दिलीये प्रॅक्टिस ग्राउंड मध्ये बोलवतोय पांडेजी ने थ्रो किया ऐसा मेरे को लग रहा है वेल प्लेड पांडेजी नवीन फलंदाज पाहतोय वल्लव याला टाइमपास मूवी मधला हा वल्लव वल्लव
अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा हा चेंडू, निर्धाव। अतिशय चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक पाटील। तर तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 25 धावा आणि 4 विकेट। तीन ओव्हरची समाप्ती होते मित्रांनो, 25 धावा धावफलकावर 4 विकेट। दहिवली कॅपिटल्स या संघाला 18 चेंडूत 38 धावांची गरज आहे याची त्या संघाने नोंद घ्यायची आहे। दहिवली कॅपिटल्स 18 चेंडूत 38 धावांची गरज। बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय असं मला वाटतंय। ठीक आहे, घेऊ शकतो आपण, काय बोलू शकत नाही। आमचे समालोचक कुठेतरी गायब झालेले आहेत, त्यांना शोधून आणायचंय। पीएम दादा ते रात्रीच्या अंधारात कुठेतरी बसलेले आहेत असा आम्हाला मागून कॉल येतोय। तर बॉलर नवीन गोलंदाज पाहतोय मितेश याला। नवीन फलंदाज वल्लव। हलक्या हाताने खेळून काढला या चेंडूला एक धाव। सतरा चेंडूत 37 धावांची गरज असेल ती दहिवली कॅपिटल्स या टीमला। अतिशय चांगला चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडूला आणि एकच धाव मिळेल। सोळा चेंडू 36 धावांची गरज आहे। अतिशय चांगला चेंडू होता, एकच धाव मिळेल। स्कोर झालाय 3 ओव्हर 3 चेंडू 28 धावा। तर 15 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे प्रथमेश पवार, याची नोंद घ्यायची आपण।
अतिशय चांगला फटका, चेंडू डायरेक्ट समालोचन कक्षात। अंपायर डिसिजन देता है, खणखणीत षटकार आहे हा, ऑफसाइडच्या दिशेने मारलेला। कॉल येतोय तिसऱ्या षटकारास, 1000 रुपयाचं प्राइस लावलं होतं आणि आय थिंक 3 षटकार। दादा तुम्ही काहीतरी बोलत होते, हा 1000, क्या बात आहे, फलंदाजाला 1000 रुपये भेटलेले आहेत। फुकटचा टाइमपास नको आहे, नवीन गोलंदाज पाहतोय आपण, हर्ष पोटकर याला, कम्प्युटर संघाचा कॅप्टन हर्ष पोटकर, सॉरी व्हाइस कॅप्टन, कॅप्टन मयूर सिंग आहे, सॉरी हा कॅप्टन, हे खूप मोठे नामांकित प्लेयर आहेत जे अनसोल्ड झाले, अनसोल्ड या मारा करेल वल्लव हर्ष पोटकर, नवीन गोलंदाज। आणि गचाळ क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील।
हलक्या हाताने खेळून काढलाय. एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलीये ती वल्लव याने. दहा चेंडू 14 धावांची गरज असेल ती दहिवली कॅपिटलच्या संघाला. प्रथमेश पवार याची नोंद घ्यायचंय तुम्ही. मिस्टर प्रथमेश पवार 10 चेंडू 14 धावांची गरज. लाल टोपी भिंगाचा चष्मा प्रथमेश पवार. लक्ष असू द्या इकडे. अतिशय चांगला फटका फ्लॅट सिक्स वैभव भोईर याच्या. बॉल 28 धावा त्यातले 4 सिक्स आहेत. बस फोर त्याने तर काय मारलेलेच नाही, फक्त सिक्सच मारतोय तो. मित्र अशीच बॅटिंग करत राहा. वा वाट शॉट तब्बल 2 धावा मिळतील. बस आपण पाहतोय आपले डीजे वाले किती दिलदार आहेत. 2 धावा आल्या तरी ते डीजे वाजवतायत, म्हणजे किती आनंदी आहेत ते. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय ते आम्हाला सुद्धा कळलेलं नाहीये दादा, परंतु 2 धावा मिळतील. पंच एक धाव की 2 नाही तो एक एक करो नाही मी तेच बोललो ना. आणि त्रिफला चीत करतोय हर्ष पोटकर. मोठ वादळ
कोण जिंकतंय कोण हारतंय. वल्लभ भाऊ स्ट्राइक वर. आणि पंचांचा इशारा येतोय स्वैर मारा एक अतिरिक्त धाव म्हणजे सहा चेंडूत फक्त आणि फक्त तीन धावांची आवश्यकता असणार आहे. वल्लभ दादांनी जिम सोडली असं मला वाटतंय. कारण दगड्याला त्याची प्राजू भेटली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धावत चेंडू. पाच चेंडू तीन धावांची आवश्यकता असणार आहे. आता परत आपण आले तर आपल्याला समालोचन कक्षात बसवण्यात येईल याची नोंद घ्यायची प्रथमेश पवार यांनी. पाच चेंडू तीन धावांची आवश्यकता. चांगली अपील. काय झालं काय बिघडलं काय घडलं काय कळलं नाही. आणि अंपायरी बाईकच्या स्वरूपात धाव असेल. नाईस लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव असणार. किती बॉल किती धावा. चार चेंडूत दोन धावांची आवश्यकता असणार आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहेत. चार चेंडूत दोन धावांची आवश्यकता असणार आहे. आणि इंटरनॅशनल प्लेयर आपल्या समोर उभे आहेत. डोंबिवलीचे स्टार प्लेयर आणि तितकाच देखणा फटका पाहायला मिळाला. सामना जिंकता है ते दैवली कैपिटल सा संघ. मैन ऑफ द मैच वैभव भोईर यांनी आहे ज्यांनी चार चेंडू चार षटकार मारले.